हे गाइज, हाउ आर यू? वेलकम टू स्टडी सिम्प्लिफायर. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, एमपीएससी सीसॅट पेपर 2 च्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे इनपुट आउटपुट. ओके, सो हा तुम्ही जर आयोगाचे पाठेमागटले पेपर पूर्ण पेपरचं अनालिसिस केलं सीसॅटच्या पेपरचं, तर तुम्हाला असं कळून येतं की सलग त्यांनी 3 वर्ष इनपुट आणि आउटपुट, इनपुट आउटपुट या टॉपिकवरती सलग 3 वर्ष त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत. सो गेल्या वर्षी त्यांनी क्वेश्चन विचारला नाही, परंतु यावर्षी क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो आणि एक्सपेक्टेड आहे. सो आजच्या लेसनमध्ये आज आपण हा जो इनपुट आउटपुट नावाचा प्रकार आहे, हा जो टॉपिक आहे, त्याच्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं लॉजिक ते वापरतात आणि त्याच्यावरून आपल्याला तो क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कसा सोडवायचा आणि विथ आपण म्हणजे कमीत कमी वेळामध्ये तो क्वेश्चन कसा टॅकल करून कसा सोडवायचा ते बघूया. विथ ट्रिक पण मी तुम्हाला या टॉपिकच्या आज सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट. तर बघा, एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचा क्वेश्चन दिलेला असतो, तर क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलं असते की एका शब्द संख्यांची रचना करणाऱ्या यंत्रास शब्द आणि संख्यांची ओळ पुरवल्यास ते प्रत्येक पायरीवर विशिष्ट नियमानुसार पुनर्रचना करते. खाली एक पुरवलेली ओळ व पायरी पायरीने होणारी पुनर्रचना दिली आहे. पाचवी पायरी शेवटची आहे, पाचवी पायरी शेवटची आहे. यावरून नियम शोधा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. सो एक्झाम मध्ये काय केलेलं असतं, एक इनपुट दिलेलं असतं, या प्रकारचं इनपुट दिलेलं असतं आणि इनपुटच्या खाली स्टेप दिलेल्या असतात. म्हणजे या इनपुटला त्यांनी काय केलेलं असतं, या स्टेपमध्ये काय केलेलं असतं, अरेंज करून घेतलेलं असतं. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 5 पर्यंत त्यांनी अरेंज करून घेतलेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, एक्झाम मध्ये बसल्यानंतर डायरेक्ट इनपुट बघायचं, अगोदर इनपुट बघितल्यानंतर डायरेक्ट पाचवी स्टेप बघायची, लास्ट स्टेप कोणती ती बघून घ्यायची. लास्ट स्टेपमध्ये तुम्हाला या इनपुटचं अरेंजमेंट कशा प्रकारे केलं हे कळून जाईल. लास्ट स्टेप मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक संख्या घेतली अगोदर, नंतर एक संख्या, नंतर एक शब्द घेतला, एक शब्दानंतर पुन्हा संख्या घेतली, पुन्हा शब्द, पुन्हा संख्या, पुन्हा शब्द, पुन्हा संख्या, पुन्हा शब्द, या प्रकारे त्यांनी अरेंज केलेलं आहे. बरोबर, म्हणजे आता याच्यामध्ये आता एवढं तर लक्षात आलं, एक संख्या एक शब्द घेतलेला आहे. मग नंतर बघा, इथं पहिल्यांदा संख्या कोणती घेतली इनपुट मधली, 31 ही संख्या घेतलेली आहे. म्हणजे एक संख्या घेतली, एक संख्या नंतर एक शब्द सोडल्यानंतर एक मोठी, म्हणजे एक पुन्हा संख्या घेतली, पण 31 नंतर येणारी एक मोठी संख्या घेतली. 31 नंतर 46 आली, 46 नंतर 84 घेतली, 84 नंतर 93 घेतली. म्हणजे आपण काय करू शकतो, असं म्हणू शकतो की हे ज्या संख्या आहेत त्या संख्या एका शब्दाआड, एक म्हणजे एका प्रत्येक शब्दाआड त्यांनी काय केले, असेंडिंग ऑर्डर मध्ये घेतलेले आहेत. 31, 46, 84, 84 आणि नंतर 93 घेतलेलं आहे. नंतर त्यांनी काय केलेलं आहे, एक संख्या नंतर एक शब्द घेतलेला, शब्द कशा प्रकारे घेतलेत बघा, आधी ओर घेतलाय, नंतर नाव घेतलाय, नाव नंतर गॉन घेतलाय, नंतर फॉर घेतलाय. म्हणजे काय केलंय त्यांनी इथं, तुमच्या लक्षात येईल की आधी ओ घेतलाय, ओ नंतर एन घेतलाय, एन नंतर जी घेतलाय, जी नंतर एफ घेतलाय. म्हणजे झेड टू ए या प्रमाणात ते काय केलेले आहेत, झेड टू ए या प्रमाणात, म्हणजे असं डिक्रीजिंग ऑर्डरने आलेले आहेत झेड टू ए कडे. म्हणजे झेड टू झेड कडून ए कडे येत असताना पहिल्यांदा आपल्याला ओ मिळतो, नंतर एन मिळतो, एन नंतर जी मिळतो आणि नंतर एफ मिळतो. म्हणजे संख्या असेंडिंग ऑर्डरमध्ये घेतलेल्या आहेत चढत्या क्रमाने, तर शब्द डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये घेतलेले आहेत. सो एवढं लक्षात आलं तुमच्या, याच्यावरून तुम्हाला काय करता येतं, एखाद्या इनपुटचं म्हणजे आन्सर लगेच देता येतं. पण जर कोणाला जर स्टेप समजत नसेल की या स्टेप नेमक्या कशा आल्या, तर स्टेप आता बघा कशा आल्या, तर आपण याची अरेंजमेंट पूर्ण समजावून घेऊया, कशा प्रकारचे अरेंजमेंट त्यांनी केलेले. तर हे इनपुट दिलेले आहे, बरोबर. आता हे इनपुट, जे इनपुट दिलेले आहे त्या इनपुटमध्ये त्यांनी काय केलंय, या ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेप फर्स्टमध्ये त्यांनी काय घेतलं, आधी 31 इनपुटमधलं 31 उचललं आणि या पहिल्या स्टेपमध्ये आणून त्यांनी ठेवलं. 31 पहिल्यांदा घेतलं इथं, बरोबर. 31 नंतर त्यांनी काय केलं, गॉन 93, ओर 46, 84, नाव फॉर. हे जे राहिलेलं आहे, गॉन 93, ओर 46, 84, नाव फॉर, हे त्यांनी इथे काय केलं, आहे तसं घेतलं. आलं लक्षात. आता सेकंड स्टेप त्यांनी, मग सेकंड स्टेपकडे मशीन काय केली, सेकंड स्टेपकडे गेली आणि सेकंड स्टेपमध्ये त्यांनी काय केलं, पहिल्या स्टेपचा जो 31 आहे तो असा आहे तसा घेतला. 31 नंतर आपल्याला एक शब्द घ्यायचा, त्यांनी 31 नंतर काय घेतलेला आहे, एक शब्द घेतलेला आहे. म्हणजे 31 गेला, 31 नंतर त्यांनी ओर घेतलेलं आहे, ओर घेतलेलं. मग इथं त्यांनी काय केलं, ओर घेतलं आणि बाकीचं जे आहे, गॉन 93, 46, 84, नाव फॉर, हे काय केलं इथं, आहे तसं त्यांनी लिहून ठेवलं. बरोबर, म्हणजे आता 31, आता सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला कळेल, पहिल्यांदा एक संख्या घेतली, नंतर एक वर्ड घेतलाय, वर्ड कोणता घेतलाय, ओ घेतलाय, जी किंवा एन पासून चालू होणारा किंवा एफ पासून चालू होणारा त्यांनी वर्ड घेतलेला आहे का, नाही घेतलेला, कारण त्यांनी
आधी ओच का घेतला तर त्यांनी काय केलेलं आहे, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये चालले आहेत, म्हणजे झेड पासून ए पर्यंत येताना आपल्याला पहिल्यांदा ओ मिळतो, म्हणून त्यांनी सेकंड स्टेप मध्ये एक संख्या आधी लहान संख्या घेतली, लहान संख्यानंतर एक वर्ड घेतला. आता थर्ड स्टेप मध्ये त्यांनी काय केलं बघा, थर्ड स्टेप मध्ये त्यांनी काय केलं, हे जे दुसऱ्या स्टेप मधले दोन एक संख्या आणि एक वर्ड आहे तो आहे तसे घेतले, 31 आणि ओर आहे तसं लिहिलं. 31 नंतर त्यांनी काय घेतले, 46 घेतले. 46 म्हणजे 31 नंतर मोठी संख्या कोणती येते, 46 येते, त्यांनी 46 आहे तसे घेतली. आणि राहिलेली जी आहे गॉड 93 84 नाव, हे काय केलं त्यांनी, इथं आहे तसं लिहिलं. लक्षात. आता फोर्थ स्टेप मध्ये त्यांनी काय घेतलं, ह्या तीन वरती म्हणजे तिसऱ्या स्टेप मधले जे एक संख्या एक वर्ड आणि एक संख्या जे आहे ते आहे तसं घेतलं, 31 ओवर 46. आता झेड पासून ए पर्यंत येताना आपण ओ तर वापरला, आता ओ नंतर कुठला येईल तर एन घेतला त्यांनी, म्हणजे एन घेतलेला आहे बरोबर, एन इथं नाव घेतला. नाव घेतल्यानंतर जे राहिलेलं आहे गॉड 93 84 आणि फॉर ते आहे तसं त्यांनी काय केलं, लिहून ठेवलं. नंतर पाचव्या स्टेप मध्ये काय केले, पाचवी स्टेप तर तुम्हाला समजलीच आहे, पाचव्या स्टेप मध्ये 31 ओवर 46 नाव हे त्यांनी काय घेतलं, चौथ्या स्टेप मधलं आहे तसं खाली घेतलं. आता म्हणजे एक संख्या एक शब्द, एक संख्या एक शब्द घेतलेले, नाव पर्यंत आपण आलेलो आहे, आता नाव नंतर एक संख्या घ्यावी लागेल. मग आपण 31 आणि 46 ऑलरेडी वापरलेले, मग 31 आणि 46 नंतर कोणती संख्या येईल, तर ती 84 84 त्यांनी आहे तशी घेतली. आणि राहिलेलं जे आहे गॉन 93 फॉर ते काय केलं, आहे तसं लिहिलं. पण इथं त्यांनी काय सांगितलंय, जी स्टेप फिफ्थ आहे ती लास्ट स्टेप आहे बरोबर. लास्ट स्टेप काय, तर बघा 84 पर्यंत आपण इथं फाईव्ह स्टेप मध्ये तयार केलं, पण जे राहिलेलं आहे गॉन 93 फॉर ते काय झालं, ऑलरेडी अरेंज होऊन बसलं, इथं मशीननं ऑलरेडी त्याला इनपुट मध्येच अरेंज करून ठेवलं होतं गॉन 93 फॉर. म्हणजे काय बघा, आपल्याला मिळालं इथं एक संख्या एक शब्द, एक संख्या एक शब्द, एक संख्या एक शब्द मिळाला. आपल्याला नंतर सहावी स्टेप ह्याच्यासाठी तयार करावं लागणार आहे का, नाहीये. हेच फक्त एक्झाम म्हणजे एक्झाममध्ये व्यवस्थित लक्षात घ्यायचं. जर मशीन, कारण गॉनच्या अगोदर कुठला दुसरा जर शब्द असता, समजा हे जे इनपुट दिलेलं आहे, ओके, हे जे इनपुट दिलंय गॉन, ह्या गॉनच्या अगोदर एखादा शब्द असता 93 किंवा 22 असता, तर त्याच्यावेळेस काय करावं होतं, आपल्याला सहावी स्टेप तयार करावी लागली असती आणि तो शब्द नंतर शब्द घ्यावा लागला असता आपल्याला गॉन, आणि गॉन नंतर मग त्याला म्हणजे तो शब्द घेतल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप तयार करावी लागली असती. पण ह्याच्यामध्ये गॉनच्या अगोदर काहीच नाही दिलेलं, मग 84च्या नंतर गॉन येणार होतं, मग ते आहे तसं आलं, पुन्हा 93 आलं, आहे तसंच घेतलं आणि फॉर आहे तसं, म्हणजे आपल्याला आहे तशी त्याची अरेंजमेंट पाचव्या स्टेपमध्येच कम्प्लीट झालेली दिसते. सो या प्रकारे आपण अरेंजमेंट कम्प्लीट केलेली आहे. तर आता ही जी तुमची अरेंजमेंट लक्षात आलेली की एक संख्या काय केलेले त्यांनी एक शब्द सोडून असेंडिंग ऑर्डरमध्ये चढत्या क्रमांमध्ये घेतलेले आहेत, आणि ज्या वर्ड आहेत ती प्रत्येक संख्या सोडून त्यांनी काय केलेले, झेड टू ए म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये घेतलेले आहेत. म्हणजे एवढं तुम्हाला लॉजिक कळालं याच्यावरून. मग आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो क्वेश्चन मध्ये काय दिलंय, त्याच नियमानुसार, म्हणजे याच्यामध्ये जो नियम वापरलेला आहे त्या या नियमानुसार काय करा, खाली इनपुट ओळ दिलेली आहे तर त्या इनपुट ओळीची चौथी स्टेप काय असेल ते बघूया. चौथी स्टेप याची काय असेल ती कशी काढायची बघा. आधी तुम्हाला मी याची ट्रिक ही सांगतो, कमीत कमी वेळामध्ये कसं, म्हणजे एकदम 20 or 30 सेकंड मध्ये ते कसं तयार करायचं, त्याच्या आधी आपण काय करूया, पूर्ण आपण त्याच्या स्टेप तयार करून बघूया. स्टेप आधी एक लेंदी प्रोसेस तुम्हाला कशी करायची सांगतो आणि नंतर तुम्हाला ट्रिक सांगतो. तर बघा, ह्याची फोर स्टेप काढायची. हे जे इनपुट दिलेलं आहे, हे इनपुट काय दिलेलं आहे, न्यूज 79, इनपुट काय दिलेलं आहे, न्यूज 79 53, ग्लोरी फॉर 46 29, टास्क हे इनपुट दिलेलं आहे. तर या इनपुटचं काय करायचं, आपल्याला चौथी स्टेप कोणती असेल त्यांनी विचारलंय, ती चौथी स्टेप काढायची. मग चौथी स्टेप कशी काढायची, तर पहिल्यांदा आपण काय करूया, स्टेप वन तयार करूया. ओके, स्टेप वन काय आता बघूया. स्टेप वन मध्ये पहिल्यांदा काय येईल, याच्यामध्ये काय केलं होतं, इकडं एक संख्या घेतली होती, संख्या कोणती घेतली होती, लहान संख्या घेतली होती. मग इथे कोणती येईल, जी 29 ही लहान संख्या येईल. मग 29 इथं लिहा 29. आपण काय करूया, या 29 काय करूया, फक्त इनिशियल मांडूया इथं. 29 दोन लिहिलं, दोन नंतर मग 29 राहिलेलं काय, न्यूज 79 53, ग्लोरी फॉर 46, टास्क हे आहे तसं लिहून काढायचं. न्यूज 79 त्याचा इनिशियल वापरतोय आपण, फक्त 53 फक्त 5 घेऊया, 53 ग्लोरी फॉर 46 टास्क आहे तसं लिहिलं. आता सेकंड स्टेप मध्ये काय बघा,
सेकंड स्टेप त्याची तयार करूया. सेकंड स्टेप मध्ये बघा काय येईल, हे दोन आपण काय केलं आहे तसं घेतलं, पहिल्या स्टेप मधलं दोन आपण 29 आहे तसं घेतलं. एक संख्या घेतली आता वर्ड घ्यावा लागेल. वर्ड कसा घ्यायचा, आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये घ्यायचा आहे, म्हणजे झेड टू ए पर्यंत यायचंय. मग झेड च्या अगोदर असणारा पहिला वर्ड कुठला येतो, तर टास्क येतो, टी जी एफ एन येतो का नाही, टास्क आला मग टास्क इथं घेतला आपण टास्क. आणि बाकी आहे तसं लिहिलं, न्यूज 79:53 ग्लोरी फॉर, न्यूज 79:53 ग्लोरी फॉर 46 हे आहे तसं लिहून टाकलं. आता थर्ड स्टेप बघूया. थर्ड स्टेप, आता ही सेकंड स्टेप तयार झाली, आता थर्ड स्टेप आपली कोणती असेल ते बघूया. थर्ड स्टेप मध्ये काय येईल, आता हे जे सेकंड स्टेप मध्ये दोन घेतलेले टू आणि टी आहे तसं लिहून ठेवलं आपण. आता एक संख्या आणि एक शब्द वापरलाय, आता आपल्याला एक संख्या घ्यावी लागेल. 29 पेक्षा मोठी संख्या कोणती, थोडी मोठी संख्या कुठली, 46 आहे. मग इथं 46 आपण थर्ड स्टेप मध्ये घेतली, 46 बाकी आहे तसं लिहून घेतलं. न्यूज, न्यूज बघा आता न्यूज काय दिलंय, आता बघा एक, आता 46 नंतर चौथ्या स्टेप मध्ये 46 नंतर आपल्याला नंतर काय घ्यावं लागेल, एक वर्ड घ्यावा लागेल. तो वर्ड कोणता असेल, टास्क नंतर काय येतो, एन येतो. आणि एन ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, इथं ऑलरेडी काय केलेलं आहे, तिथं अरेंज करून ठेवलाय मशीननं. न्यूजच्या अगोदर काय आहे का, काहीच नाहीये. न्यूजच्या अगोदर ना कुठली संख्या आहे ना कुठला वर्ड आहे, कारण न्यूज पासूनच स्टार्ट झालंय. मग न्यूज इथं याच स्टेप मध्ये हे न्यूज काय होईल, अरेंज होईल. म्हणजे थर्ड स्टेप मध्ये मशीन काय करेल, चार आणि एन दोन एकदा तिनं अरेंज करून ठेवलं. राहिलेलं काय, 79:53 ग्लोरी फॉर हे आहे तसं लिहिलं. आता चौथी स्टेप बघूया आपण याची, चौथी स्टेप, चौथी स्टेप काय असेल बघूया. बघा आहे तसं आपण 2T4 एन, एन तर ऑलरेडी थर्ड स्टेप म्हणजे स्टेज मध्येच काय झालं, स्टेप मध्येच अरेंज झालं होतं. मग तेही असं आहे तसं लिहिलं. आता आपल्याला संख्या घ्यावं लागेल, आपण 49 46 वापरलेली. आता मग 46 पेक्षा थोडी मोठी कुठली असेल, 53 ही 53 लिहिली. आणि राहिलेलं आहे तसं लिहिलं काय, 79 ग्लोरी फॉर ही मिळाली आपल्याला चौथी स्टेप. आपल्याला विचारली काय, चौथी स्टेप विचारले. या इनपुट जे हे इनपुट दिलेलं आहे, या इनपुटची चौथी स्टेप आपल्याला काय मिळाली, 2T म्हणजे 29 टास्क, 46 एन, 53 79 ग्लोरी फॉर ही त्याची स्टेप मिळाली. म्हणजे आन्सर काय असेल, तर ए असेल. आता हेच आन्सर एकदम विदिन 10 सेकंदात कसं काढायचं, त्याची ट्रिक बघूया आपण. ओके, हाच क्वेश्चन आपण बघूया. आता बघा, हाच क्वेश्चन परत घेतलाय मी त्याच नियमानुसार. इनपुट ओळ म्हणजे फर्स्ट स्टेप या इनपुटची काय असेल, तर याच्या अशा वेळेस काय करायचं, एक्झाम मध्ये टाइम वाचवायचा असेल तर काय करायचं, न्यूज दिलंय, न्यूज 79:53 ग्लोरी फॉर 46 29 टास्क, याचं काय करायचं, इनिशियल लिहून घ्यायचं. न्यूजचं एन घेतलं, 79 सेवन घेतलं, 53 फाईव्ह घेतलं, जीचं ग्लोरीचं जी घेतलं, फॉरचं एफ घेतलं, 46 फोर घेतलं, हे असं इनिशियल घ्यायचं. आता काय करायचं आपल्याला, त्याच अरेंजमेंट जशी अरेंजमेंट आपण बघितली, लॉजिक बघितले, त्याच अरेंजमेंट प्रमाणे याचं अरेंजमेंट करायचं. म्हणजे आपल्याला आधी संख्या काय, आधी एक लहान संख्या घ्यायची, नंतर एक वर्ड घ्यायचा आहे. संख्या कशा असेंडिंग ऑर्डर मध्ये आल्या पाहिजेत आणि वर्ड कसे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये आले पाहिजेत. तर पहिल्यांदा कोणती संख्या येईल, दोन येईल. मग दोन काय करायचं, या एन अगोदर दोन घ्यायचं, दोन इथे काय करायचं, एक लिहायचं खाली, म्हणजे त्याची स्टेप कळून येईल आपल्याला. दोन नंतर काय येईल, एक शब्द येईल, शब्द कोणता असेल, झेड टू ए पर्यंत, आपल्या झेड पासून ए पर्यंत यायचंय. झेड पासून ए पर्यंत येताना कुठली आधी भेटतं आपल्याला, टी हा शब्द भेटतो अगोदर. मग टी असं त्याला इथं पुढे घ्या, टी इथं अरेंजमेंट केला, दोन मध्ये टी आला. नंतर काय केलं, नंतर आपल्याला एक संख्या घ्यायची, आता एक शब्द घेतला, एक संख्या घ्यावं लागेल. संख्या आता दोन पेक्षा मोठी संख्या कोणती, थोडी, चार आहे. चार आपण इथं अरेंज केलं, चार इथं अरेंज केलं, त्याच्या खाली तीन लिहिलं. चार नंतर कुठलं येतंय, चार नंतर काय येईल, आता चार नंतर एक शब्द येईल, शब्द कोणता असेल, झेड पासून ए पर्यंत येताना टी तर कट झाला. टी नंतर कुठला येईल, जी येईल, एफ येईल, नाही एन येईल. एन ऑलरेडी इथं अरेंज झालेला आहे, बरोबर. म्हणजे हा थर्ड स्टेप मध्येच येईल, इथं थर्ड लिहून ठेवा. आहे तसा तिथंच, म्हणजे थर्ड स्टेप मध्ये चार आणि एन थर्ड स्टेप मध्ये मशीननं ऑलरेडी अरेंज करून ठेवले. कारण एनच्या अगोदर इथं काय आहे का, काहीच नाहीये. एनच्या अगोदर काहीच लिहिलेलं नाही. एनच्या अगोदर जर सात असतं तर मग काय झालं असतं, मग आपल्याला हे पुढच्या स्टेप मध्ये घ्यावं लागलं असतं. पण एनच्या अगोदर काहीच नाहीये म्हटल्यानंतर त्याच्यामुळे हे स्टेप मध्ये आहे तसं अरेंज झालं. कारण आपल्याला पुढचा शब्द एनच घ्यायचा होता, तो आहे तसा ऑलरेडी अरेंज मिळाला. म्हणजे तोच फोर आणि एन एकाच स्टेप मध्ये अरेंज झाले. आता नंतर कुठला येईल, आता एक शब्द घेतला आपण, शब्दानंतर पुन्हा आपल्याला संख्या घ्यावी लागेल. चार पेक्षा मोठी संख्या कोणती असेल, पाच आहे. आता पाच कुठे अरेंज होईल, एन नंतर अरेंज होईल, एन नंतर पाच अरेंज होईल, बरोबर. हे चौथ्या स्टेप मध्ये आली, आपल्याला चार स्टेप मिळाल्या. कशा, तर दोन टी एन फोर
5 राहिलेलं काय 7GF ही चौथी स्टेप असेल, झालं आंसर तुम्हाला मिळून गेलं. सो या प्रकारे आपल्याला काय करायचं, अशी ट्रिक वापरून मिनिमम म्हणजे कमीत कमी वेळामध्ये ते सॉल्व करायचं आहे. बघा आता त्याच अरेंजमेंटवर आधारित दुसरा क्वेश्चन दिलेला आहे. स्टेशन हरी 39, 67 ऑल मेन 86, 59 हे इनपुट दिलेलं आहे आणि विचारले की हाऊ मेनी स्टेप्स विल बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट द रिअरेंजमेंट. या इनपुटला किती म्हणजे आणखी किती स्टेप तयार करावं लागतील जेणेकरून त्याचं काय होईल, त्याची जी अरेंजमेंट असेल ती पूर्ण होईल. मग तशा किती स्टेप आपल्याला तयार करावं लागतील, तर तिथं खाली खाली त्याचे पर्याय दिलेले आहेत. 4 स्टेप म्हणजे 4 स्टेपमध्ये ह्याचं पूर्ण अरेंजमेंट होईल की 5 मध्ये होईल की 6 मध्ये होईल की 3 मध्ये. आता हे आपण काय करायचं, ट्रिक वापरून करायचं. ट्रिक म्हणजे कशी वापरायची आपल्याला तर माहिती आहे. त्यांनी लॉजिक काय वापरलं होतं, अरेंजमेंट कशा प्रकारे केली होती, एक संख्या एक शब्द, संख्या असेंडिंग ऑर्डरमध्ये, शब्द डिक्रिझिंग ऑर्डरमध्ये. मग पहिल्यांदा कोणती संख्या येईल, तर पहिल्यांदा 39 येईल, सर्वात लहान संख्या 39. काय करायचं, इथं घ्यायचं 39 आपण इनिशियल लिहिलं, त्याला खाली एक स्टेप नंबर एक दिलं. 39 नंतर एक शब्द घ्यायचा, शब्द तो कोणता असेल, झेड पासून ए पर्यंत येताना शब्द कोणता भेटतो, तर स्टेशन भेटतो. स्टेशन ऑलरेडी भेटला आपल्याला इथं, म्हणजे हा ऑलरेडी अरेंज झालेला आहे. याच्या अगोदर काय आहे का, काहीच नाहीये. ऑलरेडी अरेंज झाला म्हणजे हा काय होईल, पहिला स्टेपमध्ये ऑलरेडी अरेंज होऊन बसलेला आहे. तिथं एकच लिहा. मग नंतर आपल्याला एक शब्द घ्यायचा आहे, एक आता शब्द संख्या आणि शब्द आपल्याला मिळाले बरोबर आहे तसं घेतलं आपण. आता मग आपल्याला एक संख्या घ्यावी लागेल, संख्या मग कुठली असेल, 39 नंतर 59 येईल. 59 कुठे घ्यावं लागेल, मग स्टेशन नंतर 59 घ्यावे लागेल. 59 ही काय झाली, सेकंड स्टेप आली. 59 नंतर आपल्याला एक शब्द घ्यावा लागेल, शब्द कोणता असेल, आता मेन असेल. झेड पासून ए पर्यंत येताना पहिल्यांदा एस गेला, आता एस नंतर आपल्याला मेन भेटेल, मेन पण इथंच घ्यावं लागेल. स्टेशन आणि 5 नंतर 5 मेन 3 नंबरला आला, 3 नंबर नंतर आपल्याला आता एक संख्या घ्यावी लागेल, संख्या ती कोणती असेल, 67 असेल, 67 पुन्हा इथं घेतली. 6 म्हणजे हे किती, 4 नंबरला आला, 4 नंबर नंतर आपल्याला काय करायचं, आता एक शब्द घ्यायचा, शब्द कोणता असेल, ए असेल की एच, एच मिळाला, एच ऑलरेडी अरेंज झालेला इथं बरोबर. म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये दोन शब्द म्हणजे एक संख्या आणि एक शब्द अरेंज झाला. 6 म्हणजे 67 आणि हरी पण अरेंज झाला, कारण हे इथून कटलेलं आहे. आता ह्याच्या अगोदरचा स्टेशन ऑलरेडी अरेंज झालेला आहे तिकडं पहिल्या स्टेपमध्ये, त्याच्यामुळे ह्याच्या अगोदर आता काहीच राहिलेलं नाहीये. मग त्याच्यामुळे हा हरी पण काय झाला, ह्या 6 बरोबर अरेंज झाला चौथ्या स्टेपमध्ये. राहिला कुठला, आता आपल्याला एक संख्या घ्यावी लागेल, आता 86 संख्या आली, 86 आहे, हरी नंतर येईल, म्हणजे किती, 5 5व्या स्टेपला 86 येईल बरोबर. राहिलं काय, ऑल, ऑल पुढे आहे तसं लिहून टाकलं आपण, त्या स्टेपमध्ये ऑल लिहून टाकावं लागलं ना, त्यासाठी नवीन स्टेप तयार करायची गरज नाहीये, ऑल त्याच्या पुढे आहे तसं लिहायचंय. म्हणजे किती मिळाला स्टेप, 1. ओके, स्टेप किती मिळाले आपल्याला, 1 2 3 4 5, म्हणजे 5 स्टेपमध्ये हे पूर्ण क्रिएट होऊ शकतं. राहिले किती, 1 2 3 4 5 बरोबर. 39 नंतर ऑल घेतले बरोबर, 1 2 3 4 5 किंवा खाली मोजा, 1 2 3 4 5 मध्ये अरेंज झालं. याचा आन्सर काय येईल, बी आन्सर याचं असेल. आता बघा, एमपीएससीनेच विचारलेलं एक क्वेश्चन आपण सॉल्व करूया. क्वेश्चन बघा, इनपुट दिलेलं त्याचं, नो गो फिट काउंटर फोर्स आय टर्न नेट. आता अशा वेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं, लास्ट स्टेप डायरेक्ट बघायची, आधी क्वेश्चन वाचायचा. जर इनपुट क्लास रॅट अँड अप पेन ट्रू दिलेला असेल तर त्याची एक स्टेप दिलेली आहे, ती कोणत्या पायरीत येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता आपण इनपुट बघितलं, आपल्याला आधी अरेंजमेंट ह्याची पूर्ण लॉजिक काय, त्याच्यामध्ये कसं अरेंजमेंट केलं ते समजावून घ्यायचं. इनपुट बघितलं, इनपुट नंतर लास्ट पायरी कोणती आहे, 5वी. 5वी पायरीमध्ये लास्ट पायरीमध्ये डायरेक्ट या, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की त्यांनी काय अरेंजमेंट केलंय. आता इनपुटमध्ये त्यांनी काय केलं, पहिल्यांदा 5व्या पायरीमध्ये आय घेतलेलं, आय सगळ्या ठिकाणी पहिल्यांदा घेतलेलं आहे. आय म्हणजे एकच अक्षरी शब्द घेतलेला आहे. नंतर गो नंतर नो नंतर फीड घेतलाय, गो आणि नो नंतर घेतलंय, म्हणजे नंतर दोन अक्षरी शब्द घेतलेत, दोन अक्षरी शब्द गो आणि नो. पण नोच्या आता इथं नो अगोदर येतोय, पण नो गोच्या नोच्या अगोदर त्यांनी गो वापरलाय. मग ह्याच्यामध्ये दुसरं आणखी एक तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉजिक मिळेल की जे ए टू झेड पर्यंत जाताना त्यांनी काय केले, ए टू झेड असे घेतलेले, म्हणजे एन च्या अगोदर तुम्हाला काय मिळेल, जी मिळेल. म्हणजे दोन अक्षरी दोन शब्द असल्यानंतर त्यांनी काय केल्यानंतर अल्फाबेटिकली गेले, त्याच्या अगोदर म्हणजे ए टू झेड पर्यंत गेले. ए टू झेड पर्यंत जाताना पहिल्यांदा काय भेटतो आपल्याला, जी भेटतो. मग त्याच्यामुळे गो अगोदर घेतल्यानंतर एनओ घेतला, नंतर आता 3 अक्षरी फिट आणि नेट हे दोन शब्द घेतले. फिट आणि नेट हे 3 अक्षरी शब्द आहेत, पण फिट नेटच्या अगोदर का घेतला, तर ए पासून झेड पर्यंत जाताना एफ अगोदर लागतो बरोबर. त्याच्यामुळे फिट अगोदर घेतला, नंतर नेट घेतला, नंतर 4 अक्षरी शब्द घेतला, नंतर फोर्स हा 5 अक्षरी शब्द घेतला आणि 7 अक्षरी काउंटर हा शब्द घेतला. म्हणजे दोन ह्याच्यामध्ये आपल्याला लॉजिक मिळाले, एक तर त्यांनी शब्दांच्या
शब्दांचे अक्षर मोजली, ओके शब्दांची काय केली अक्षर मोजून घेतली, आणि दुसरं म्हणजे ए टू झेड पर्यंत ते गेले, ए टू झेड, ओके दोन मिळाले. आता मग त्यांनी दिलेले खाली, जर इनपुट क्लास रॅट अँड अ पेन ट्रू असेल तर अँड अप क्लास रॅट पेन ट्रू हे कोणत्या पायरीत येईल. इनपुट दिलेले क्लास, मग आता करा लगेच काय, पहिल्यांदा आपल्याला काय करेल अँड आणि अप घ्यावं लागेल बरोबर. फर्स्ट स्टेप घेऊया बघा आपण, फर्स्ट स्टेप मध्ये काय घेऊया, ही फर्स्ट स्टेप झाली हा, ओके फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप मध्ये आपण घेऊया. फर्स्ट स्टेप आता काय असेल याची, ह्या क्लास रॅट, या क्लास रॅट अँड अ पेन ट्रूची ही इनपुट दिलेले आहे बरोबर. याची फर्स्ट स्टेप काय असेल, मग दोन अक्षरी बघा, याच्यामध्ये एक अक्षरी तर कुठं नाही, दोन अक्षरी अँड आणि अप आहे. मग आता अँड आणि अपच्या अगोदर काय येईल, अँड येईल, कारण यू आणि ए अगोदर येतं यूच्या, त्याच्यामुळे अँड घेतलं. अँड नंतर काय आहे, अँड नंतर मग हे अँड गेलं, अँड गेल्यानंतर मग राहिलं काय, राहिलेलं जे आहे ते आहे तसं लिहिलं, ओके अँड गेलं हे, राहिलेलं जे आहे ते क्लास रॅट अप पेन ट्रू आहे तसं लिहिलं. आता सेकंड स्टेप तयार करूया आपण, सेकंड स्टेप, सेकंड स्टेप मध्ये काय येईल आता बघूया आपण. सेकंड स्टेप मध्ये सेकंड, पहिली स्टेप मध्ये ए लिहिलं होतं ते ए आहे तसं घेतलं, आता ए नंतर काय घ्यावं लागेल, अप घ्यावं लागेल आपल्याला, कारण दोन अक्षरी शब्द आहे तो अप घेतला आपण, अप अप घेतला, अप नंतर राहिलेलं आहे तसं लिहिलं, राहिलेलं क्लास रॅट पेन आणि ट्रू बघा आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिळून गेलं, अँड अप, अँड अप दोन पायऱ्यामध्ये मिळालं, राहिलेलं काय क्लास क्लास रॅट रॅट पेन पेन ट्रू ट्रू आहे तसं, म्हणजे याचे आन्सर काय असेल तर दुसऱ्या पायरीमध्ये ही स्टेप काय होईल आपल्याला मिळून जाईल, याचा आन्सर दोन असेल. ओके आय होप की तुम्हाला हे कळालं असेल. सो बघा आता आपण एक नवीन क्वेश्चन घेऊया, हा पण एक्झाम मध्ये विचारलेला आहे, तो कोणत्या प्रकारे सॉल्व, अशा म्हणजे असे क्वेश्चन आल्यानंतर ते कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करायचे ते बघूया आपण. ओके सो आता त्यांनी काय केलेलं, एक इनपुट लाईन दिलेली आहे, ही जी आहे ती इनपुट लाईन दिलेली, इनपुट लाईन दिल्यानंतर खाली स्टेप दिलेल्या आहेत, स्टेप मध्ये आपण लास्ट स्टेपला जाऊया, 5 नंबर स्टेप. इनपुटची इनपुट बघायचं आधी, 38 28 3 7 30 5 हे इनपुट दिलेले, त्याची लास्ट स्टेप काय दिलेली आहे इथं, तर 3 28 5 30 7 38 ही लास्ट स्टेप दिलेली आहे. पण आता लास्ट स्टेप कशी दिलेली आहे बघा, 3 एक संख्या सोडली, 5 5 नंतर एक संख्या सोडून 7, म्हणजे विषम संख्या 3 5 7, त्याच्यामध्ये नंतर 28 30 आणि 38, म्हणजे एक 28 लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे समसंख्या घेतलेल्या आहेत, पूर्ण विषम संख्या आणि समसंख्या एक आड एक घेतलेल्या आहेत बरोबर. एवढं तर लक्षात येते, पण आता क्वेश्चन वाचा, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, जर 11 58 45 17 20 38 ही फर्स्ट स्टेप दिलेली आहे, फर्स्ट स्टेप ऑफ सम गिवन इनपुट, एका इनपुटची ही फर्स्ट स्टेप दिलेली आहे, म्हणजे पहिली स्टेप दिलेली आहे, तर देन 11 45 38 20 58 17 विल बी द विच स्टेप दॅट इनपुट, त्या इनपुटची ही जी दिलेली आहे ती कोणती स्टेप असेल असं त्यांनी विचारलंय. मग आता त्यांनी स्टेप विचारले, स्टेप विचारल्यानंतर आपल्याला याचा जास्त उपयोग पडत नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला स्टेप, या स्टेप ज्या आहेत त्या कशा प्रकारे अरेंज केलेले आहेत ते आपल्याला काढावं लागेल बरोबर. त्यासाठी मग आता काय करायचं बघा, अशा प्रकारचे उदाहरण कसे सॉल्व्ह करायचे, एकदम सोपी मेथड आहे. एक काय करायचं, इनपुटला नंबर देऊन टाकायचे, इनपुट काय 38 28 38 28 घेतलेलं आहे, मग इनपुटला नंबर देऊन टाका, 38 एक नंबर द्या, 28 दोन नंबर द्या, 3 नंबर द्या, 7 नंबर द्या, 30 5 नंबर आणि याला 6 नंबर, कारण 6 संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 प्रमाणे त्याला अरेंज करून घेतलं आपण, 1 2 3 4 5 6 नंबर देऊन टाकले. आता पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलं बघा, 3 पहिल्यांदा घेतलेलं आहे, म्हणजे 3 काय आपण नंबर दिलेला आहे, 3 घेतलेला आहे, म्हणजे याच्याखाली 3 लिहून ठेवा. 38 नंतर 38 घेतलं, 38 एक लिहिलेला आहे, 38 एक लिहिलं आहे बरोबर, मग 1 घेतला, 28 2 लिहिलेला आहे, 2 घेतलं, 7 4 लिहिलेला आहे, 30 5 लिहिलेला आहे आणि 5 इथे काय आहे, 6 बरोबर. आता खाली सेकंड स्टेप मध्ये या, 3 काय आहे, 3 नंबर दिलेला आहे, 28 2 नंबर दिलेला आहे, 38 बघा कुठला नंबर दिला, 38 एक नंबर दिलेला आहे, 7 कुठला नंबर दिलाय, 4 नंबर दिलेला आहे, 30 कुठला, 5 नंबर दिलाय आणि 5 6 नंबर दिलेला आहे. तसंच खालचा अरेंज करा, 3 नंबर, 28 2 नंबर, 5 6 नंबर, 38 एक नंबर, 7 4 नंबर, 30
5 नंबर दिलेला आहे. आता 3 ला या 3 नंबर दिलेला आहे, 28 ला 2 नंबर दिलेला आहे, 5 ला 6 नंबर दिलेला आहे, 30 ला 5 नंबर दिलेला आहे, 38 ला काय नंबर दिलेला आहे आपण 1 नंबर दिलाय, 7 ला 4 नंबर दिलेला आहे. आता 5 पाचव्या स्टेप मध्ये या, 3 ला 3 नंबर दिलेला आहे, 28 ला 2 नंबर दिलेला आहे, 5 ला 6 नंबर दिलेला आहे आपण इथं इनपुट मध्ये 5 ला काय दिले 6 नंबर दिला आहे, इथं 6 घेतलं. 30 ला इनपुट मध्ये काय नंबर दिलेला आहे 5 नंबर दिलाय 5, 7 ला इनपुट मध्ये काय नंबर दिलेला आहे 4 नंबर दिलेला आहे, आणि 38 ला 1 नंबर दिलेला आहे. म्हणजे याप्रमाणे अरेंज करून आपण घेतलं. आता इथे काय विचारले 11 58 ही जी आहे स्टेप 11 58 45 17 20 38 आपण इथं लिहून ठेवली आहे. तर ही जी स्टेप आहे ती त्यांनी काय सांगितलेलं आहे पहिली स्टेप आहे. मग आता पहिली स्टेप याची कोणती आहे, तर पहिली स्टेप ई आहे, ही आहे पहिली स्टेप. कोणती याची, तर बघा पहिली स्टेप जी आहे ती ही घेतलेली आहे बरोबर. मग या स्टेपला कुठला आपण कोड म्हणजे कोड दिलेला आहे, तर 3 1 2 4 5 6 आणि त्यांनी क्वेश्चन मध्ये पण पहिली स्टेप दिलेली आहे, त्या पहिल्या स्टेपला हा कोड देऊन टाका. 11 ला 3 दिलं, 3 1 2 4 5 6 3 1 2 4 5 6 आणि याच्याप्रमाणे आता त्यांनी काय केलंय हे खाली बघा दिलेलं आहे. खाली खाली काय दिलेलं आहे 11 45 20 58 17 विल बी द विच स्टेप ऑन दॅट म्हणजे स्टेप दॅट इनपुट. ह्या ही जी फर्स्ट स्टेप दिलेली आहे त्याची ही कोणती स्टेप असेल, तर बघा आता 3 11 ला काय गेलं इथं 3 घेतलेलं आहे. आता 11 ला 3 घेतलेलं आहे, 11 ला 3 देऊन टाकलं. 45 ला काय घेतलेलं आहे, 45 ला इथं 2 घेतलेले, 45 च्या खाली 2 लिहून टाका. 38 ला काय घेतलेले 6 घेतलेले, 38 6 लिहून टाका. 20 ला काय घेतलेले 5 घेतलेले, 5 लिहून टाका. 58 ला काय घेतले 1 घेतलेला आहे, 58 ला 1 देऊन टाका. 17 ला काय घेतलाय 4 घेतलेला आहे, 17 ला 4 देऊन टाका. आता काय मिळाला आपल्याला कोड 3 2 6 5 1 4. आता हा जो कोड मिळाला आहे तो हा कोड याच्यामध्ये कशामध्ये, तर या हे जे पूर्ण दिलेलं आहे याच्यामध्ये कुठं आलेला आहे ते काय करा, काय करा चेक करून बघायचं आहे तुम्हाला. तर आता 3 2 6 5 1 4 कुठल्यामध्ये आलेला आहे बघा, चौथ्या स्टेपमध्ये मिळतो 3 2 6 5 1 4. म्हणजे ही स्टेप कोणती असेल त्यांनी विचारले, विल बी द विच स्टेप दॅट इनपुट. कुठली कुठली स्टेप असेल मग ती, कुठली स्टेप असेल तर ती स्टेप असेल 4. 4 स्टेप मध्ये हे काय होईल तुम्हाला मिळून जाईल. सो आन्सर तुम्हाला मिळून गेलं. तर या प्रकारे काय करायचे तुम्हाला हे असे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आय होप की तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. या प्रकारे तुम्हाला तुमचं स्वतःचं लॉजिक डेव्हलप करायचं आणि स्वतःचं लॉजिक डेव्हलप करून तुम्हाला त्या प्रकारे अरेंजमेंट करायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण पुढच्या लेसनमध्ये आज आपण इनइक्वॅलिटीवर क्वेश्चन्स सॉल्व्ह करूया. म्हणजे इनइक्वॅलिटी जे एक्झाममध्ये दरवर्षी एक क्वेश्चन फिक्समध्ये विचारला जातो तो कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा ते आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूया. इनइक्वॅलिटी म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये दिलेलं असतं की ए हॅश बी म्हणजे ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी असा त्याचा मिनिंग असतो. या प्रकारचे ते क्वेश्चन असतात, तर त्या प्रकारे इनइक्वॅलिटी एकदम मिनिमम विदिन 20 or 30 seconds मध्ये कसं सॉल्व्ह करायचं विथ ट्रिक तुम्हाला पुढच्या लेसनमध्ये सांगतो. सो हे लेसन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन असतो, त्या बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईल आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरवरती मिळत राहतील. सो थँक्यू.